नमस्कार आरफे इनपु यूट्यूब चानल स्वागत यह वीडियो केसेट 2021 रिसल्ट यहाँ रीतिया नोड़ू नोड़ा गमन अंशों मोबाइल यहाँ रीतिया रिसल्ट नोड़बंत नान हेल्ता बर्तनी मोदी निम्ब गूगल हो केसेट अंत टाइप केसेट टाइप तक केसेट डॉट यूनिवर्सिटी यूनिवर्सिटी मैसूर डॉट एसी डॉट इन डिस्प्ले आगते अली क्लिक इतना क्लिक तक रीतियां होम पेज ओपन आगते ओके होम पेज ओपन आगे तक निम्म बल मेल भाग गेरे अदानु टी अब टी तक रीतिया डिस्प्ले बे नोटिफिकेशन एक्स स्टडी इनफार्मेशन एक्साम इनफार्मेशन अल रिसल्ट ऑप्शन अदान क्लिक आ रिसल्ट ऑप्शन क्लिक तक रीति बे रिसल्ट ऑफ केसेट 2020 इले 21 अंत डिस्प्ले आगते अदान टाइप अब क्लिक ना रीतियां पेज ओपन आगते इल्ली नोडबहुदु प्रोविजनल रिसल्ट अंत कोट्टिद्दारे प्रोविजनल रिसल्ट अंत याके कोड्तारे अंतंद्रे नीवु यावागे डॉक्यूमेंट अन्नु सब्मिट माड्तिरो आवाग अदु प्रोविजनल आगिरोदिल्ल हीगागि सब्मिट माडोकिंत मुंचेने अवरु प्रोविजनल अंत हेळि कोट्टिर्तारे हीगागि नेक्स्ट एनिदे अल्ली रोल नंबर इदे डेट आफ् बर्त इदे निम्म रोल नंबर एग्जाम रोल नंबर अन्नु बरीबेकल्ली हाल टिकेट अल्ली इरुवंत रोल नंबर अन्नु बरीरि मत्तु डेट आफ् बर्त अन्नु बरेदु सर्च अन्नुवंतद्दु ऑप्शन अन्नु क्लिक माडि ई सर्च ऑप्शन क्लिक माडिद तक निमगे एनु बर्तदे ई रीतियागि अदु डिस्प्ले आगुत्ते ओके इलेन कैंडिडेट नेम फादर नेम मदर नेम कैटगरी नहीं यहाँ कैटगरी हाकिती तदनंतर इले तदनंतर ऐन इले पेपर वन पेपर टू इतने मार्क्स नोडी टोटल नोडी पर्सेंटेज नोडी तदनंतर यह पर्सेंटेज नोड़ा आ कट आफ नोडी कट आफ क्रॉस आगे एलिजिबल नेक्स्ट सैडे को रिसल्ट आंड सेलेक्शन कोटा को इले रिसल्ट सेक्शन नोड़ी इ अंतर एलिजिबल ई एन इंतिद्रे नॉट एलिजिबल अंत ई अंतर्रे निम्दु केसेट क्लियर आगिदे अंत नेक्स्ट सेलेक्शन कोटा नोडि जी एम ओ कैटगरी वन अथवा निम्दु एस सी एस टी यावुदिदे अदन्न नोडिकोळ्ळि सेलेक्शन कोटा एनिदे अदु जी एम ओके अदन्न नोडिकोळ्ळि याकंतंद्रे निम्दु कैटगरी ओंदु कैटगरी बेरे इरुत्ते सेलेक्षन आदंत कोटानु बेरे इरुत्ते याकंद्रे पर्सेंटेज हाई आयिते अंद्रे सेलेक्षन कोटा जी एम अल्लि बरुवंत साध्यते इदे ओके ಇದನ್ನ ನೋಡಿಕೊಂಡು ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಈ ಮತ್ತು ಎನಿ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಈ ಅಂದ್ರೆ ಎಲಿಜಿಬಲ್ ಎನಿ ಅಂದ್ರೆ ನಾಟ್ ಎಲಿಜಿಬಲ್ ಹೀಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ರಿಸಲ್ಟ್ ಸೆಕ್ಷನ್ನ ಈ ರಿಸಲ್ಟ್ ಅನ್ನ ಕಾಲಮ್ ಏನಿದೆ ಅದನ್ನ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಲ್ಲಿ ಈ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಕೇಸೆಟ್ ಅನ್ನ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಿದಿರ ಅಂತ ಹೇಳಿ ತದನಂತರ ನೀವು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅದು ಕೊಡುತ್ತೆ ರಿಸಲ್ಟ್ ಆದ ನಂತರ ಯಾವೆಲ್ಲ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಅನ್ನ ಕಳಿಸಬೇಕು ಅಂತ ಕೊಡುತ್ತೆ ಆ ಎಲ್ಲ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಅನ್ನ ನೀವು ಮೈಸೂರು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಕಳಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ ತದನಂತರ ತಮಗೆ ಕೇಸೆಟ್ ಏನಿದೆ ಅವಾರ್ಡ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಅನ್ನ ಸೆಂಡ್ ಮಾಡುತ್ತಾರೆ ಓಕೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ರಿಸಲ್ಟ್ ನೋಡುವಾಗ ಸರಿಯಾಗಿ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಈ ಎಲ್ಲ ಅಂಶಗಳನ್ನು ತಾವು ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೋಬೇಕಾಗುತ್ತೆ ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು